खासदार नवनीत राणा यांनी पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंग यांच्याविरुद्ध दखल केलेल्या प्रिव्हिलेज तक्रारीची संसदीय विशेषाधिकार समितीकडून गांभीर्याने दखल घेण्यात येणार आहे. दिनांक 6 एप्रिल 2022 रोजी अंतिम सुनावणी होणार आहे. खासदार नवनीत राणा यांना 50 पेक्षा जास्त खासदारांनी समर्थन दिल्याने पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंग यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार दिसत आहे. लोकसभेत अहवाल सादर होऊन डॉक्टर आरती सिंग यांच्याविरुद्ध कठोर कारवाई होणार आहे. आरती सिंग यांनी जमा केलेल्या नामी बेनामी अवैध संपत्तीची ईडी आणि CBI मार्फत चौकशीसुद्धा होणार आहे. लोकसभा सचिवालयाचे प्रधान सचिव व उपसचिव यांच्या स्वाक्षरीने अग्रेषित पत्र देण्यात येणार आहे. दिनांक 29 मार्च 2022 नुसार महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रणजित सेठ, मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे, अमरावती पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंग, तत्कालीन DCP शशिकांत सातव यांना दिनांक 6 एप्रिल 2022 रोजी दुपारी 3 वाजता समिती कक्ष C संसद भवन विस्तारित इमारत या ठिकाणी उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. खासदार नवनीत राणा यांनी संदर्भात दाखल केलेल्या विशेषाधिकार हनन प्रस्तावावर 50 पेक्षा जास्त खासदारांनी स्वाक्षऱ्या केल्या असून आता ही समिती दिनांक 6 तारखेला अंतिम सुनावणी घेऊन आपला अहवाल लोकसभेच्या पटलावर ठेवणार आहे, ज्यामुळे आता पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंग यांच्याविरुद्ध दोषसिद्धी होऊन त्यांचे निलंबन किंवा बडतर्फे होऊन त्यांना कठोर शिक्षा होऊ शकते. सोबतच त्यांनी पदाचा दुरुपयोग करून कमवलेल्या अवैध संपत्तीची चौकशी करण्यासाठी ED आणि CBIला पुढील सूत्रे सोपविल्या जाऊ शकतात, ज्यामुळे आता डॉक्टर आरती सिंग यांच्या अडचणीत वाढ होणार असून त्यांची प्रशासकीय कारकीर्द धोक्यात येऊ शकते असे संकेत केंद्रीय स्तरावर मिळत आहे. डॉक्टर आरती सिंग यांनी राजकीय दबावात येऊन व पदाचा गैरवापर करून सुडबुद्धीने आमदार रवी राणा व इतर निरपदार नागरिकांविरुद्ध विनाकारण कलम 307, 353 सारख्या व दिल्ली पब्लिक स्कूलचे प्राचार्य हिमांद्री देसाई यांच्याविरुद्ध पोस्कोसारखा गुन्हा दाखल करून जो त्रास दिला व त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे कारस्थान केले याचे फळ डॉक्टर आरती सिंग यांना भोगावे लागणार असून आता प्रिव्हिलेज समितीच्या अहवालानंतर त्यांच्यावर निश्चितच कारवाई होणार असल्याचे, यापुढे कुठल्याही सामान्य नागरिकांवर अन्याय करण्याचे कोणाचेही धाडस होणार नसल्याचे यातून दिसून येत आहे. खासदार नवनीत राणा यांनी आपला लढा वैयक्तिक किंवा कुठल्याही व्यक्तीविरुद्ध नसून भ्रष्ट प्रवृत्तीविरुद्ध असल्याचे प्रतिपादन करून भ्रष्ट अधिकाऱ्यांना धडा शिकविणे, संवैधानिक मार्गाने सर्वसामान्यांचे रक्षण करणे यासाठी असल्याचे सांगितले आहे. 6 तारखेला समितीसमोर आपण सर्व सत्य कथन करणार असल्याचे सांगून या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागेल असा विश्वास व्यक्त केला आहे. आज लोकसभा मध्ये खासदार नवनीत राणा यांनी प्रिव्हिलेज दाखल केल्यानंतर त्या ठिकाणी अमरावतीच्या CP आरती सिंग आणि मुंबई पोलीस कमिशनर संजय पांडे आणि DG रजनीश सेठ या सगळ्यांना 6 तारखेला हजर राहण्यासंदर्भात प्रिव्हिलेज कमिटीचे सचिव, मुख्य सचिव यांनी आदेश दिले आणि आरती सिंग यांनी ज्या पद्धतीनं मला जेलमध्ये टाकलं, उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी जेव्हा आम्ही शेतकरी जात होतो तेव्हा आम्हाला पूर्ण दिवाळीच्या 2 दिवसाआधी आणि दिवाळी सुद्धा आमची जेलमध्ये गेली आणि नवनीत राणा यांना आरती सिंग CP यांनी डिटेन केलं आणि पोलीसच्या गाडीमध्ये बसून एका आरोपीसारखी त्यांना ट्रीटमेंट दिली. त्या ठिकाणी त्यांना पायरीवर बसवण्यात आलं, धक्काबुक्की करण्यात आली आणि एकेरी भाषामध्ये नवनीत राणा यांचा अपमान सुद्धा केला. आणि त्याचप्रमाणे आता सुद्धा मागच्या महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून 3 वाजता पोलीस आमच्या घरी पाठवून त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं आरती सिंगनी ज्या पोलिसांच्या वर्दीचा दुरुपयोग केला, कायदा बाजूला ठेवून उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून आम्हाला घरी 3 वाजता डिटेन करणं, आमच्या लहान लहान मुलाला धमकवणं, आमच्या कुटुंबांना धमकवणं, अशा प्रकारची सुपारी आरती सिंगनी त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्याकडनं घेतलेली आहे. आणि वारंवार आम्हाला सांगतात तुम्ही उद्धव ठाकरेंना भेटा, त्यांच्याकडनं बसून काहीतरी कॉम्प्रोमाइज करा आणि त्यांच्या पक्षाशी जवळीकता आणा, अशा प्रकारची सुपारी आरती सिंग CP यांनी घेतलेली आहे. त्या संदर्भात प्रिव्हिलेज दाखल झाला आहे, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होणारच आहे. पण त्यासोबत त्यांची अवैध संपत्ती जी आहे, जी संपत्ती त्यांनी अवैध पद्धतीनं जमा केली ती वेगवेगळ्या राज्यांमधली, ती सुद्धा ED आणि CBIच्या माध्यमातून चौकशी करून त्याच्यावर सुद्धा कारवाई आम्ही करणार आहे.